महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीसाठी पलंग आणि पालखी दरवर्षी अहमदनगरहून प्रस्थान होत असते. शेकडो वर्षांच्या परंपरेनुसार आजही अखंडितपणे ही परंपरा कायम असल्याचं पाहायला मिळतं. दोन वेगवेगळ्या मार्गाने पलंग आणि पालखीचं अहमदनगरवरून प्रस्थान होत असतं. मात्र अहमदनगरमधील भिंगार शहरामध्ये पलंग आणि पालखीची ऐतिहासिक भेट होत असते. ही ऐतिहासिक भेट पाहण्यासाठी राज्यभरातून भाविक येत असतात. या ऐतिहासिक भेटीची अनुभूती आज आपण घेणार आहोत. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवी. आई तुळजाभवानी देवीचं माहेर मानलं जाणारं बुऱ्हाणनगर इथल्या मंदिरात घटस्थापनेच्या दिवशी विधिवत पूजा करून घट बसवला जातो. यादव काळापासून तुळजाभवानी देवीसाठी पलंग आणि पालखीचं अहमदनगरहून तुळजापूरकडे प्रस्थान होत असतं. बुऱ्हाणनगरच्या भगत घराण्याला या पालखीचा मान असतो. दोन वेगवेगळ्या मार्गांनी ही पालखी आणि पलंग तुळजापूरला प्रस्थान करतात. मात्र अहमदनगर मधल्या भिंगार शहरात नवरात्रीच्या तिसऱ्या माळेला पलंग पालखीची ऐतिहासिक भेट होते. हा अभूतपूर्व भेट सोहळा एकमेव भिंगार शहरात होत असल्याचं जाणकारांकडून सांगितलं जात. आज आपण हा पलंग पालखीची भेट घोडेगाव या मार्गे तुळजापूर भिंगार या ठिकाणी पलंग पालखीची भेट होत असते. पालखी रावली या ठिकाणी दोन्ही तर भेटीच्या ठिकाणी ह्याला शेकडो वर्षाची परंपरा लाभलेली आहे. असे भिंगार या ठिकाणी भेट आल्यानंतर पलंग पायी तुळजापूरकडे रवाना होतो आणि पालखी ही आजपासून वर्षभरापासून या ऐतिहासिक भेट सोहळ्याची उत्सुकता भाविकांना लागलेली असते. तिसऱ्या माळेला रात्रीच्या सुमारास गुलालाची उधळण करत ही ऐतिहासिक भेट ग्रामस्थ घडवून आणतात. यावेळी काही भाविकांच्या हाती पालखी तर काही भाविकांच्या हाती पलंग असतो. विशेष म्हणजे भेटी प्रसंगी पालखीमध्ये कुठलीही मूर्ती नसते. हलगीच्या तालावर गुलालाची उधळण करत भाविकांकडून आई राजा उदो उदोची हाक दिली जाते. हलगीच्या तालावर आणि भाविकांच्या जल्लोषात हा ऐतिहासिक पालखी पलंग भेट सोहळा साजरा होतो. यावेळी शेकडो भाविक मोठ्या भक्तिभावानं पलंग पालखीचं दर्शन घेत असतात. पलंग पालखीची ऐतिहासिक भेट झाल्यानंतर मोठ्या श्रद्धेनं देवीची आरती करून पहाटे पलंगाचं बीड जिल्ह्यातून तुळजापूरकडे प्रस्थान केलं जातं. दसऱ्याच्या एक दिवस आधी म्हणजेच नवव्या दिवशी याच पालखीतून देवी विजयादशमीला सीमोल्लंघन करत असते. सदर पालखी सोहळा हा एक असा पालखी सोहळा आहे की ज्या ठिकाणी साक्षात तुळजाभवानीची मूर्ती या पालखीमध्ये बसवली जाते आणि तुळजापूरला सीमोल्लंघन केलं जातं. या ठिकाणी ज्या हे रोड जी पालखी जी बनवली जाते ही पालखी राहुरीमध्ये बनली जाते. पूर्वी ही हिंगणगावला बनत होती, त्यानंतर काही 50 वर्षापासून ती राहुरीला बनते. त्या ठिकाणी जे सुतार आहेत, सुतार कुटुंबीय पवार असतील किंवा लोहार कुटुंबीय असतील, तर ते त्याप्रमाणे ती पालखी बनवली जाते. आणि याचे लागणारं सर्व सामान जे आहे, लाकडं किंवा जे वस्तू आहेत, ते सगळं आम्ही इथून त्यांना पुरवतो. आणि ती यात्रा पालखीची चालू होती. पालखीची यात्रा जी चालू होती ती राहुरीपासून सुरुवात होते. तिसऱ्या माळेला बुऱ्हाणनगरला येते रात्री भिंगारला, म्हणजे पलंग पालखीची भेट हा सोहळा एक अविस्मरणीय किंवा नयनरम्य असा सोहळा तिथे रंगला जातो रात्री. यादव काळापासून सुरू असलेली ही परंपरा अहमदनगर मधील आई तुळजाभवानी देवीचे मानकरी सेवेकरी भाविक आजही अखंडितपणे जपत आहेत.